पहिली बाल भारती भाग 3 पान क्रमांक 67। पहा, या पानावर आपल्याला काय दिलं आहे, चित्र बघ, वाक्य लिही, वाच। लुक ॲट द पिक्चर, राईट अ सेंटेन्स अँड रीड इट। तर आपल्याला इथे वाक्य लिहायचे आहेत, पण त्या खाली काय लिहिलं आहे, कथेचे समजपूर्वक आकलन होणे। ठीक आहे, या पाना अगोदर आपल्याला एक कथा दिली आहे, कथा। ठीक आहे, मग ही कथा आहे, ही कथा सर्वांनी वाचली असेल। मग या कथेमध्ये इथे आपण सेंटेन्स वाक्य लिहिली तरी चालतील, किंवा तुम्हाला जर वाटलं पक्षी बोलू लागले तर, पक्षी बोलू लागले तर मोर, बदक, गरुड काय बोलतील, तसे तुमच्या मनाने वाक्य लिहिले तरीही चालतील। कारण खाली काय लिहिलं आहे, पक्षी बोलू लागले तर, व्हॉट इफ, मग तुमच्या मनाचे वाक्य तुम्ही पक्षी बोलू लागले तर हे मोर काय बोलेल, बदक काय बोलेल, अशी वाक्य लिहा। किंवा कथेचे समजपूर्वक आकलन होणे यासाठी कथेमध्ये वापरले गेलेले वाक्य लिहा। मग कथेमध्ये मोर, मोर काय म्हणाला आहे, मोर कोणतं वाक्य म्हटलं आहे का, कथा पाहूया। पहा, पान क्रमांक 66 वरती मोर म्हणाला, मोर काय म्हणाला, वा वा असं गाणं मला येत, सॉरी, मोर म्हणाला वा वा असं गाणं मला येत असतं तरी किती छान झालं असतं। ठीक आहे, तर हेच वाक्य आपण इथे लिहूया या पानावर अशा प्रकारे। मोर म्हणाला वा वा असं गाणं मला येत असतं तर किती छान झालं असतं, हे कथेमधील वाक्य आहे। पुढे पहा, पान नंबर 66 वरती कोकिळ म्हणाला, कोकिळ काय म्हणाला ते वाक्य इथे लिहिलं आहे, मी येत नाही मला चांगला रंग नाही चांगले रूप नाही। तर यापैकी कोणतंही वाक्य तुम्ही लिहू शकता, इथपर्यंत किंवा इथपर्यंत। ठीक आहे, मग या पानावर लिहा कोकिळ, कोकिळ्याच्या पुढे लिहा काय म्हणाला, मी येत नाही मला चांगला रंग नाही, अशा प्रकारे। ठीक आहे, कोकिळ म्हणाला, आणि कोणतं वाक्य आहे ते या चित्राचे, मी येत नाही मला चांगला रंग नाही। कथेमध्ये पुरडे आहे गरुड म्हणाला, गरुड म्हणाला असं दुसऱ्याबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही, आपला रंग काही आपण ठरवत नाही। तर यामधील आपण हे वाक्य लिहूया असं। ठीक आहे, पान क्रमांक 67 वर हे चित्र गरुड, मग ते वाक्य मी इथे लिहिलं आहे, गरुड म्हणाला असं दुसऱ्याबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही। ठीक आहे, आता पुढचे चित्र कोणते आहे, पुढचे चित्र आहे पोपट, पोपट। मग कथेमध्ये पोपट काय म्हणाला, पोपट म्हणाला आणखी एक सांगू, दिसण्यावरून कोणाला चिडवू नये, कोणाला काय येतं हे बघावं। मग आपण पोपट काय म्हणाला यातलं हे वाक्य लिहूया, दिसण्यावरून कोणाला चिडवू नये। पहा, पोपट, पोपटच्या पुढे वाक्य आहे आणखी एक सांगू, दिसण्यावरून कोणाला चिडवू नये। अशा प्रकारे आपण ही वाक्य लिहिली ती कथेमध्ये लिहिली। ठीक आहे, कारण इथं लिहिलं आहे
कथेचे समजपूर्वक आकलन, म्हणून मी ही कथेमधली वाक्य या चित्रासमोर लिहिली. तर आता आपण पक्षी बोलू लागले तर स्वतःच्या मनाने वाक्य आपण लिहूया. पोपट, आपला सॉरी हा कोंबडा आहे. कोंबडा बोलू लागला तर काय बोलेल कोंबडा? मी सकाळी पहाटे लवकर उठवतो. कोंबडा म्हणेल, मी सर्वांना सकाळी पहाटे लवकर उठवण्याचे काम करतो. मग ते वाक्य इथे लिहा. कोंबडा सकाळी आरवतो, कोंबड्या बांग देतो म्हणजे तो ओरडतो, बांग देतो, कुकडू कू असा आवाज करतो. म्हणजेच आपण जसा मोबाईलमध्ये अलाराम गजर लावतो, तसाच कोंबडा ओरडून हाक मारल्यासारखा आपल्या सर्वांना सकाळी पहाटे लवकर उठवतो. मग पुढचे चित्र राहिले बदक. मग पक्षी बोलू लागले तर बदक काय म्हणेल? बदक किंवा हंस म्हणेल, मला देखील या पक्ष्यांसारखं झाडाच्या फांदीवर बसता येत असेल तर, किंवा आकाशामध्ये उंच उडता येत असतं तर. अशा प्रकारे बदक काय म्हणेल? तुमच्या युक्तीने, कल्पनेने, आठवून तुमच्या मनाने ते ठरवून इथे वाक्य लिहा. ठीक आहे? आणि बाकीचे हे वाक्य मी कथेचे आकलन होण्यासाठी कथेमधील वाक्य लिहिली आहेत. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही वाक्य लिहा आणि पान क्रमांक 67 पूर्ण करा. धन्यवाद. थँक्यू.